फोन घेतला काय? विंचू असतात परत थोडशा हलक्याशा जरा नरम पडल्या मला वाटतं मी वाजवल्या राहते ना दोन्ही झाडं सगळ्यांनी असं मिळून मिसळून केलं ना मग ती झाडांची वाढ पण छान होते असं जरा नाही खूप दुखतंय हो आज मला खूप त्रास झालेला शेरू कोणाला शोधतो रे कोणा शोधतो वाघ्याला काय रे शोधतोय तो वाघ्याला चल घरात चल थंडी खूप आहे चल घरात चल ये चला जाऊया जरा चुलीजवळ जाम गारठा पडलाय शेरू ये जरा चुलीकडे बसलो ये शेरू अरे ते झालं ना हे असं भेटलं झालंच होत भेटलं नाही होत गुड मॉर्निंग आणि शुभ प्रभात. जोरदार कडाक्याची थंडी आज पडली होती आणि त्याच्यामुळेच मी बघा टोपी सुद्धा आज घातलेले आहे नाहीतर स्वेटर घातलं का काम होऊन जातं. मोजेसुद्धा मी पायामध्ये घातले होते पण काम करायचं होतं त्याच्यामुळे मोजे काढून ठेवले मी. जबरदस्त थंडी म्हणजे घरातनं बाहेर पडूच नाही असं सगळं वातावरण झालं होतं. पाण्यामध्ये हात घातला की पाणी अगदी बर्फ इतकं ते थंडगार सगळं वातावरण. सकाळी उठल्या पाणी प्यायची सवय बघा आहे आणि म्हणजे मला पण आहे सवय आम्ही सर्वजण पितो पण मी कशी गारच पाणी प्यायची पण आत्ता हल्ली थंडी झाल्यापासून पियायला जाते ना पाणी तर दातांना अगदी ठणके मारायला सुरुवात करतात इतके जबरदस्त दुखतात ना त्याच्यामुळे आता दोन दिवस झाले ना गरम पाणी करून पिते सकाळची. इतकं वातावरण गावी आता ना थंडगार झालेलं आहे तर रात्री झोपतेवेळेस टोपी मोजे घालून झोपावं लागलं म्हणजे आदल्या दिवशी रात्रीच कळत होतं की नाही सकाळी जबरदस्त थंडी पडणार आहे. तर इथे आता घरातल्या कामाची सुरुवात आज थोडी घाईघाई होती कारण कुणालच्या बाबांना पण जायचं होतं बाहेर त्याच्यामुळे थोडीशी घाई आज होती. तर झाडू वगैरे काढून झाल्यानंतर इथे चुलीवरतीच थोडंसं जेवणाचं आहे ना ते थोडीशी तयारी करून ठेवली मी म्हणजे आता बघा चूल पेटवते ना मागच्या साईडला त्याच्यामुळे थोडंफार आहे ना करून घेते मी म्हणजे जे उकडवायचं काय असेल तर बरं पडतं मग असं आहे ते. तुम्हा सर्वांच्या पण बऱ्याच कमेंट्स आलेल्या आहेत की प्रिया चुलीच्या इथे सगळं व्यवस्थित करून घे म्हणजे ओटा करून घे आणि अजून पण काय काय सांगितलेलं आहे तुम्ही सर्वांनी. नाही करूया सगळं करायचं आहे पण सावकाश हळूहळू सगळं करूया कारण गावच्या ठिकाणी इथे ना मजूर वगैरे शोधायला गेले तर पटकन बघा कामं होत नाही आहेत. तुम्ही जे सांगितलं ना ते मी कुणालच्या बाबांच्या कानावरती घातलेलं आहे ते म्हणाले की जमलं तर आपणच करू पण आपण आपल्याकडे बघा साहित्य नसतं जे आपण प्लास्टर उभाई बघा करतो ना साहित्य नसतं त्याच्यामुळे बघा आपलं राहून जातं पण मजूर जर का मिळालं करायला तर पटकन ना करून घेऊया कारण सामान वगैरे ना आहे आपल्याकडे पडलेलं सगळं रेती सिमेंट वगैरे. हा बघा शेरू पण आला आहे आणि वाघ्या पण आला आहे. दोघांचे पण पाय ना मातीने माखलेले होते त्याच्यामुळे फक्त त्यांचे पाय ना धुवून घेतो आहे. थंडी खूप आहे ना तो बघ कसा आखडला आहे बघ कुणाल. हां थंडी वाजली फक्त पायात धुऊ बाकी नको काय करू गार खूप आहे. तर आत्ता बघ असं हलकं हलकं ऊन बघा आत्ता असं आलेलं आहे वाजलेत किती 8:15 झालेत सकाळचे हे असं उन्हामध्ये जरा बसलं ना की बरं वाटतं त्यांना पण आणि ते बसतात ते आता उन्हामध्ये असे ऊन खायला ना शेरू ना उन्हात बसलं ना बचा खायला आणत्या बसा इथे कोणा जरा पुसून काढा सुकं कर सापा. नाही ती चेक्सवाली लाल टी शर्ट आहे ना लायनी लायनीवाली ती ती बोलते मी. हां तर चला कुणालचे बाबा निघाले आज सकाळी लवकर लवकर त्यांचं भाड आहे आज तेव्हा निघालेत. त्यांना तर यायला मला वाटतं 11-12 वाजते ना येईपर्यंत
12 वाजते ना येईपर्यंत. हा समोरच्या पार्टीचं काम लवकर झालं तर लवकर पण येतील. चला फोन घेतला, फोन घेतला काय? हा हा पाणी नकोय, चालेल. चला ऊन बघ कसलं मस्त पडले. आडा पहिला बंद करते नाहीतर गुरं यायचा टाईम झालेला आहे. सगळं तोडून फोडून टाकते ना ते आपलं. चला काटे लावूया. सकाळपासून नुसती ना माझी धावपळ चालू आहे. इतकी छोटी छोटी कामं केलेली आहेत, बापरे भरपूर अशी छोटी छोटी कामं ना करून झाले. आत्ता मी जरा इथे 5 मिनटं उन्हामध्ये बसणार आहे निवांत आणि तुमच्याशी बोलणार आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आता वाजले सकाळचे 8:30. छान असं मस्त कोवळं ऊन, हे असं कोवळ्या उन्हामध्ये बसलं ना की बरं वाटतं. जरा थंडी आहे अजून. मी मात्र स्वेटर वगैरे काढून टाकला, कारण असं आपण जेव्हा अंगामध्ये स्वेटर वगैरे घालून बसतो ना मग ते काम करायला कसं बरं पडत नाही, मग म्हणजे पटापट आपण करू शकत नाही, त्याच्यामुळे काढून टाकलं मग. तर आता नाश्ता वगैरे बनवायचं आहे आणि बागेतलं काम करायचं होतं. आज भरपूर बागेमध्ये काम आहे, पण आता कुणालचे बाबा नाही आहेत त्याच्यामुळे एकटी मी करू शकत नाही, कारण 2 माणसं लागतातच. आणि मुख्य गोष्ट तुम्हाला मी सांगते, मला ना भीती वाटते, खरी गोष्ट आहे ती. जेवा आपण बागेमध्ये बघा मी असते ना, मी एकटी नसते, ते कुणालचे बाबा असतात जोडीला. आणि जेव्हा आपण काम करायला घेतो बागेमध्ये तर काही ना काही निघतं मातीमधनं. आता मी स्वतः डोळ्याने बघितलेलं आहे म्हणून ही गोष्ट तुमच्याशी शेअर करते. विंचू असतात, परत घुणच असते, अजून काय बरं दुसरे पण जीवजंतू म्हणजे असतात ते. त्याच्यामुळे कुणालच्या बाबा असलं की मी पण जरा निर्धास्त होऊन मग काम करते, नाही मी एकटी अशी जात नाही मग काम करायला. तर कुणालच्या बाबा येईपर्यंत सगळं घरातलं मी आता आवरून घेणार आहे, म्हणजे जेवण वगैरे बनवून घेणार आहे. ते मला म्हणाले जाताना की तू सगळं तुझं काय ते आहे ना घरातलं ते करून घे, मग मी आल्यानंतर आपण बागेतलं सगळं का जे काही काम आहे ते करायला सुरुवात करूया असं आमचं ठरलेलं आहे. तर हे बघा आता किचनमध्ये आल्यानंतर पहिला ना मी हे लोणी ना काढून घेतलेलं आहे. आता हे जे लोणी आहे ताक तर निघालं आहे, ते आता जरा धुवून घेते. तर मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला बघा मी लोणी करायची पद्धत दाखवली होती, म्हणजे मी कशा पद्धतीने करते ते तुम्हाला मी दाखवलं होतं व्हिडिओमध्ये. आणि त्या व्हिडिओवरती अशा भरपूर अशा कमेंट्स आलेल्या, म्हणजे तुम्ही सुद्धा छान छान अशा टिप्स दिल्या होत्या की प्रिया ह्या पद्धतीने कर, आणि तसंच ह्यावेळेला मी केलेलं आहे. छान झालेलं आहे, मला पण आवडली ही पद्धत. म्हणजे माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे, ती मी तुमच्याशी शेअर केली होती, पण तुम्ही जसं सांगितलं त्याप्रमाणे मी आता करून बघितलेलं आहे. छान झालेलं आहे, मला पण आवडली ही पद्धत. आता नेक्स्ट टाईम अशाच पद्धतीने करत जाईल. तर आता हे ना ताक वगैरे आहे तेच काढून घेते आणि चूल की ना बाहेर आपली पेटते, तर चुलीवरती पटकन हे जे लोणी आहे ना ते काढून घेते. तसं 5 मिनटामध्ये होऊन जातं चुलीवरती, वेळ लागत नाही आहे त्याच्यामुळे. तर हे करून घेते. शेरू बघा बसला इथे येऊन, त्याला ते लोण्यातलं ताक असतं ना त्याला आवडतं ना, त्याला वास गेला तर इथे येऊन बसलेला आहे तो. आता तुम्हाला मी दाखवते, आता जोपर्यंत मी त्याला देत नाही ना प्यायला तोपर्यंत तो तिकडनं हलणार नाही. मग आपण त्याला मी 2 सांगून दिली जा बाहेर जा बाहेर, हलतच नाही आहे असं आहे. हा बघा बसलाय ना येऊन, त्याला ते ना लोण्याचं ताक हवंय. जरा वास गेला ना लोण्याचा वर की तो बसाचा हे करतो तो, त्याला खूप आवडतं ताक ते. देते बाबा तुलाच देते, थांब चला जा बाहेर जाऊन बस जा, मी आणते जा. नाहीतर असं किचनमध्ये येत नाही तो, पण असं ते लोणी बिणीचं असलं ना की त्याचा हवरेगिरी असते जास्त. जा बाहेर बसा, चला जा बाहेर बस जा. गुड बॉय ना, शान आहे ना तू, तर बाहेर बस जा जा. नाही नाही ते आता मी बाहेर घेऊन जाईन ना तर बरोबर मागे येणार मग. लबाड आवडीच आहे ना, आवडीच आहे ना. थांबा थांबा धीर धरा धीर धरा, पार्टी झाली आमची ना. फुलं कडे राहतो तू, ते बघ दोघांना काय झालं बघ. चल मी चालली बाहेर, मी हा जा गोंड्याची फुलं काढ ऐकलं का, तो चिकूचं झाड आणि तिथे बघ.
तर बाहेर चुलीवरती 2 मिनिटात आपलं तूप आहे ना ते तयार झालं आणि गाळून वगैरे ठेवून दिलं मी. नंतर मी आलेले आहे किचनमध्ये. हे जे सगळं सामान होतं ना किचनचं खालतं ते थोडंसं काढलं होतं, म्हणजे चेक करून बघा होती म्हणजे काय कीड वगैरे काय लागले का वगैरे असं, ते सगळं चेक करून घेतलं आणि सगळं व्यवस्थित सगळं ठेवून दिलं. कानाकोपरा जो आहे तो थोडासा साफ करून घेतला. आणि असं माझं की नाही चालू असतं, म्हणजे एक एक कोपरा करत राहायचं, एकत्र जमत नाही ना त्याच्यामुळे थोडं थोडं करत राहायचं. तर आता मी काय केलं आहे, हे डबे जे आहेत म्हणजे हा डबा घासून घेतला आहे आणि हा फक्त पुसून घेतलेला डबा आहे. तर ह्या छोट्या डब्यामध्ये ना हे फणसाचे गरे होते, सुकवलेले गरे आहेत ते, त्याला म्हटलं जरा ऊन दाखवते म्हणून आता उन्हामध्ये सगळं ठेवलं आहे. आणि ह्या सुक्या मिरच्या ह्या पण म्हटलं जरा ऊन दाखवून घेऊया, म्हणजे 1-2 दिवस तरी म्हटलं ऊन दाखवून घेईन. आहेत व्यवस्थित आहेत पण जरा ऊन दाखवलेलं चांगलं असं, थोड्याशा हलक्याशा जरा नरम पडल्या मला वाटतात मिरच्या. हे बघा चला हे असं सगळं भरपूर अशी छोटी मोठी कामं ना आपली झालेली आहेत. आणि 12 सुटतो ना तर ह्या दोघांचं भुंकणं मगापासून चालू आहे, ते आत्ता जराशा शांत झालेले आहेत. ते बघा हवा सुटते आणि मग हवा म्हणजे वाऱ्यामुळे काय होतं ही पानं बघा हलतात ना आणि आवाज येतो, त्यांना असं वाटतं की कोण आलं आहे आणि त्यांचं सतत चालू आहे भुंकणं मगापासून. काय रे बसा आता शांत, वारा येते वारा वाग्या दोघं पण आणि इतका कालवा ना बाप रे भुंकालाले काय खूप आवाज करता दोघं जण. शांत राहा बेटा जरा बसा शांत. आली बघा पुन्हा किचन मध्ये. किचन काय आपलं सुटत नाही बायकांचं दिवस रात्र किचन मध्येच. आता मला बनवायचं आहे दुपारचं जेवण. जेवण आता आज पूर्ण बनवायचं आहे, म्हणजे डाळ भात भाजी चपाती सगळं करायचं आहे, कारण कुणालचे बाबा सकाळी नाश्ता करून नाही गेलेले आहेत. त्याच्यामुळे आता पूर्णच जेवण, म्हणजे असं पण पूर्णच जेवण असतं पण अध्यामध्ये कधी कधी असं आपण एकच बनवतो ना, म्हणजे मसूर भात किंवा पुलाव वगैरे सोयाबीनचा भात वगैरे असं किंवा भाजी चपाती असं पण असतं, पण आज पूर्ण जेवण करायचं आहे मला. ही बघा खिडकीनं वाऱ्याने बंद झाले, ती मला अशी उघडून घेते. चला करूया सुरुवात करूया. आज भाजीमध्ये मुळ्याची भाजी करणार आहे आणि अबईच्या शेंगा. त्याविषयी बघा तुम्हाला दाखवलं तर व्हिडिओमध्ये, तर थोडीशी भाजी मी केली होती आणि थोडीशी तशीच ठेवलेली, तर ती थोडीशी भाजी आहे ना राहिलेली ती मी आता बनवून घेते. आणि ती वेल आहे ना ती इथे जवळच आहे, आता बघूया कधी मी जाईन त्यावेळेस तुम्हाला मी नक्की दाखवीन ती वेल कशी असते काय ती. पण भाजी मात्र अप्रतिम असते, ही गोष्ट मी तुम्हाला मला वाटतं कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की भाजी खूप छान लागते. आणि त्याच्यामुळेच ही जी थोडीशी भाजी बघा मी ठेवली होती ना उकडलेली, ही बघा ही उकडलेलीच आहे, त्याच्यामुळे ही आता ना मी बनवून घेते. आणि मला काही काही ताईने असं पण सांगितलं की लसणीची वगैरे फोडणी देऊन कर तू कांद्यावर, म्हणजे जास्त नाही टाकलं तरी पण चालून जातं, तर लसणीची फोडणी देऊन आता करून बघते. त्याविषयी मी कांदा टमॅटो टाकून बनवली होती, खूप मस्त टेस्ट झाली होती, त्याच्यामुळे आत्ता मग तशीच बनवते. मग थोडंसं वाटप पण टाकेन मी फोडणीला असं. चला भरपूर काम आज होतं किचनमध्ये बापरे, तरी पण इतकं काम मी केलं ना, अर्धं तर काम तुमच्याशी मी शेअर पण नाही केलं, इतकं किचनचं काम असतं. सगळी कामं होतील म्हणजे बाहेरून तुम्ही काम करून घरात पण याल, पण घरातलं काम ना कधी आवरत नाही असं सगळं आहे. काल कुणाल आली लाईट ना, कुणालचं पण काम आपलं चालू झालंय. आता ही जी क्लिप आहे ना ती कालची क्लिप आहे, म्हणजे आता जितक्या पण क्लिप शेअर करणार आहे तुमच्याशी त्या सगळ्या कालच्या क्लिप आहेत. काल बघा गरम मसाल्याची झाडं आणली ती लावली, पण तुमच्याशी काही शेअर करता नाही आलं कारण व्हिडिओ की नाही मोठा झाला होता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करते मी. तर पुलाव पत्ती आणि तेजपत्ता असे 2 झाडं बघा आणली होती आणि आणल्या लगेच मग आम्ही इथे लावायला बघा सुरुवात केलेली आहे. तर इथे बघा झाडं लावायला आता खड्डे पाडायला सुरुवात केलेले, म्हणजे आपलं जे कडीपत्त्याचं झाड आहे ना म्हणजेच केळीचे बघा बाग आहे ना तिथे सावली भरपूर आहे, त्याच्यामुळे मग इथेच लावायचा आम्ही आता विचार केला आहे. इथे बाजूबाजूला राहतील ना दोन्ही झाडं, हा ते छोटावाला पाहिजे तिथे लावूया पुलाव पत्तीचं ते मध्ये घेऊया. तेजपत्ता मोठं होईल ना झाड ते अच्छा चालेल. महा चला मग सगळी पटापट तयारी करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवते.
दुसरा पण इथेच मारतोय ना, त्याला लहान मोठा पाहिजे. झाडं रोपं म्हटलं का आमचा की नाही आवडीचा विषय, म्हणजे आम्हा तिघांना पण झाडांची भरपूर आवड आहे. आणि जेव्हा पण आम्ही झाडं खरेदी करतो त्यावेळेचा म्हणजे तो जो आनंद असतो ना, नर्सरीमध्ये जेव्हा जातो ना तो जो आनंद असतो तो वेगळा असतो. खूप अशी आवड आहे आम्हाला झाडांची, आणि त्याच्यामुळेच बघा आपल्या बागेमध्ये आता वेगवेगळ्या पद्धतीची म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आपण इथे लावलेली आहेत. तर इथे कुणाचे बाबा खड्डे पाडत होते तोपर्यंत मी सगळं जे सामान म्हणजे शेण राख आणि ज्या काही वस्तू लागतात ना ते सगळं मी इथे त्यांना आणून दिलं होतं, म्हणजे थोडीशी मदत त्यांना. शेण आहे ना ते जरा जाडसर होतं त्याच्यामुळे बसून बसून ते बारीक करून घेतलं. माती टाकत मध्ये माती घालावलं तुटलं राह देत ना, राख टाकणार आता आणि शेण टाकणार आणि मग हे झाड जे आहे ते लावणार. आता पटापट करायचं आहे कारण अंधार व्हायला आलेला आहे, कधी पण अंधार होईल ना. आणि मग पाणी टाकायचं की झालं. मग तर दोन्ही रोपांना पण सेम तसंच राख शेण आणि मग झाड टाकायचं. चला एक झाड झालं लावून, आता सेम तसंच दुसरं. एका ताईंची मला अशी कमेंट होती की दादा म्हणजे झाडांसाठी कोणतं खत वापरतात, जेव्हा पण आम्ही झाड लावतो ना त्यावेळेस राख शेण हे ठरलेलं असतं आणि बाकीची इतर जी काही खतं आहेत ती नंतरलाच आम्ही देतो, म्हणजे घरचंच ते असतं जास्त करून. तर इथे बघा झाडं आपली लावून झाली होती, फक्त माती वगैरे जरा सरकवायची बाकी होती, तेवढ्यात कुणालसुद्धा तिथे आलेला आहे. म्हणजे असं असतं ना की सगळ्यांचा हात लागायला पाहिजे झाड लावताना, म्हणजे एक जरी झाड लावलं ना तरी सर्वांचा हातभार त्या झाडासाठी लागायला पाहिजे. हां घाल चल. तर झाडं बघा लावून झालेत दोन्ही पण, आता सगळ्यात शेवटी काय तर पाणी घालायचं. तर पाणी घालायचं काम कुणाला दिलंय, सगळ्यांनी असं मिळून मिसळून केलं ना मग ती झाडांची वाढ पण छान होते असं आहे ते. तिकडे पण टाक त्या झाडाला, तिकडे पण टाक. चला आपल्या झाडांमध्ये दोन झाडांची अजून भरती झालेली आहे. बस एवढं चला. आता आपल्याला 8 दिवसांनी माहिती पडेल ना कशी वाढ होते ती. चला काळ खोयला आला तर हे उतला फटाफट. 2-4 दिवसात बघ पण पिकं झाले. 8-9 दिवसात पिकं झाले दिसतात तिथून. बघ छान दिसत ना पण. तिसरा मस्त वाटत. तरी अजून तर रंग येत नाही ना, पहिल्या पण कसे वेगवेगळे रंग यायचे. किती छान दिसतंय बघा वर आभाळ बघा किती सुंदर वाटतंय. तुझी तब्येत बरी नव्हती म्हणून मग मी सगळं करायला घेतलं. माझी की नाही कंबर आता जाम दुखते, आज सकाळपासून माझी हालत खराब झाली. कंबर आणि पायाच्या टाचा भरपूर दुखतात. काम करो हमने बोला था नहीं करो करो. नाही नाही कुणालच्या बाबा मला सांगा होते. आता मागे बघा हे अळी करायचं काम होतं ना 7-8 दिवस सतत ते चालू होतं आणि ते असं पटापटपटाट केल्यामुळे आता मला त्या गोष्टीचा त्रास होतोय. मी तुला सांगितलं ते त्रासाचं काम आहे राहू दे. नाही नाही पण कुणालच्या बाबांची पण तब्येत त्यावेळेस ठीक नव्हती, त्यांना पण जरा त्रास होत होता म्हणून मग मी त्यांना म्हटलं की नाही आपण मिळून करूया. आणि मी पण थोडीशी घाईघाई केली तर आता कसं जरा दुखतंय, जरा नाही खूप दुखतंय हो. आज मला खूप त्रास झालेला आहे. तर दुपारी जरा ना मसाज वगैरे केला होता, म्हणजे आपली वैशाली आहे ना, वैशाली तुम्हाला माहिती आहे ना माझी जाऊबाई. बघा आता ती आली होती ना कुणालच्या बाबांच्या बर्थडेला आकाश आणि वैशाली, तर दोघांनी त्यांना गिफ्ट दिलं होतं ते मसाज मसाजर आहे ना त्याला म्हणतात. हा मसाजर त्यांनी दिलेला आहे. तुम्हाला मी दाखवीन, मी मला वाटतं मी दाखवलं नाही तुम्हाला, पण ते खूप छान गिफ्ट आहे. आणि देतेवेळी त्यांनी म्हणजे असं पण सांगितलं की तुम्ही आता एवढ्या बागेमध्ये वगैरे काम करता ना तर काहीतरी तुम्हाला उपयोगी पडेल म्हणून. आणि खरंच ती जी वस्तू आहे ना ती आता आम्हाला उपयोगी पडते. असं काय दुखलं खुपलं की त्या मसाजरने आम्ही मसाज करतो आराम मिळतो पण खूप मला त्रास होत होता. अगदी अक्षरशः अगदी डोळ्यात म्हणजे पाणी आलं होतं इतकं मला त्रास आहे ना आज होत ना. हे असं असतं बागेतलं काम आपण करतो म्हणजे खूप असं घाईघाई केलं ना की मग आपल्याला नंतर ते भारी पडतं. मग तर चला मग ताईनो आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. ह्याच्या आधी ज्या क्लिप बघा तुमच्या शेअर केलेल्या आहेत ना त्या कालच्या क्लिप आहेत, म्हणजे गरम मसाल्याची झाडं लावताना बघा तुम्हाला दाखवलं ना त्या कालच्या क्लिप आहेत. आता पुन्हा तुम्हाला एकदा मी रिपीट करून सांगते ना, तर कसं गैरसमज पण होतो ना.
त्याच्यामुळे आता सांगते पुन्हा, म्हणजे कालचा व्हिडिओ किने थोडासा मोठा झाला होता त्याच्यामुळे त्या क्लिप आहे त्यांनी तशाच ठेवल्या, म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ॲड करूया. तर चला मग आता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.